बोर्नाणाने तयारी तुम्ही पाहू शकता. तर जास्त काही तयारी न करता आपलं छोटीशी थोडक्यात मी तयारी यावेळी केली, कारण माझं फिक्स होत नव्हतं कधी करायचं, आणि आज म्हटलं फायनली आपण करायचं, त्यामुळे जास्त तयारी मी काही केली नाही. तर थोडीशीच म्हणजे जास्त लाडू वगैरे पण काही बनवले नाही किंवा काय. मागच्या वर्षी मी थोडी जास्त तयारी केलेली, यावेळी थोडंसं असं आपलं जेवढं जमलं तेवढं पटपट तयारी केली. आणि आमच्या फ्लोअरवरती आहे तर तेवढ्यांनाच बोलवले, बाकी कोणाला बोलवलं नव्हतं, कारण मी मग म्हणजे आधीच म्हटलं जास्त तयारी नव्हती केली. आणि मागच्या वर्षी मी हळदीकुंकू पण केलेलं, यावेळी तसं काही नाही केलं, पटकन फक्त बोरणान करून घेतलं. आणि विही म्हणजे आज नेमकं तिनं जसं तयारी करायला चालू केली तसं तिनं रडायला चालू केलेलं. तिनं काहीच बांधून पण दिलं नाही, म्हणजे हलव्याचे दागिने काहीच बांधून नाही दिले. कसं तरी तिच्या गळ्यात फक्त माळ तेवढी घातली आणि ती बसायलाही तयार नव्हती, फक्त रडून रडून तिचं चाललेलं. मग नंतर तिच्या पप्पांना पण म्हटलं तुम्ही पण बसा, आणि मग ती तयार झाली, मग तेव्हा बसली आणि मग तिला ओवाळलं. तर जास्त तरी ती काही बसलीच नाही. आणि मागच्या वर्षी सेम जेव्हा म्हणजे बसलेली ती छान, पण जेव्हा आपण वरतून मुरमुरे आणि जे फळं वगैरे चॉकलेट्स वगैरे आहेत तर ते टाकतो, तर तेव्हा नेमकी ती रडायला लागली. तर यावेळी तसं होऊ नये म्हणून फक्त मुरमुरेच टाकले. तर आता व्यवस्थित तिला छान बस तयार केलं आहे, बसली आता तिच्या पप्पांसोबत बसली ती, आणि आता मी ओवाळून घेते तिला. तर तुम्ही पण बोरणान केलं का, तुमच्याकडे कसं करतात नक्की सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी फक्त ओवाळून घेतलं, मग माझ्यानंतर सगळ्यांनी 5 जणींनी ओवाळून घेतलं. तर आमच्या इकडं तर आम्ही असंच करतो, आणि नंतर मुलं चॉकलेट्स वगैरे असतील जे आहे मुरमुरे तर ते वेचून खातात किंवा घेतात. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बोरणांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मी परीला पण घेतलेलं आणि तिला मी घेऊन बसलेले, आणि तिला फक्त ओवाळलं, कारण म्हणजे एकदम ती लहान आहे तिच्या म्हणजे मुरमुरे वगैरे तिला टाकायला नको किंवा काय, म्हणून तिला फक्त मी घेऊन बसलेले आणि फक्त तिला ओवाळलं. तर परीची पण ही पहिली संक्रांत, तर त्यामुळं फक्त तिला ओवाळून घेतलं की म्हणजे राहून जायला नको म्हणून. आणि मग ह्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फक्त चहाच घेतला, कारण मी जास्त नाश्ता वगैरे काही बनवलाच नव्हता. आणि कार्यक्रम संपला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.